सर्वप्रथम आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये अर्धा वाटी तूप ॲड करायचं आहे. तूप किंवा घी काही घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला एक वाटी बेसन ॲड करायचं आहे. जेवढं आपण बेसन घेणार त्याच्या अर्ध्या पाटीचं आपल्याला घी घ्यायचं आहे. आता ह्याला आपण चांगलं मिक्स करायचं आहे. ह्याच्यामध्ये जे गाठी असतात त्या आपल्याला पूर्ण हे करायचे, काढून द्यायचे आहेत. अशा मिक्स करून सारखं हलवत राहायचं आहे त्याला. आता आपण ह्याच्यामध्ये एक वाटी रवा ॲड करणार आहे. आधी आपल्याला एक वाटी रवा ॲड करायचा आहे, पुन्हा आपल्याला अर्धा अजून ॲड करायचा आहे रवा, अर्धा वाटी. ह्याला आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, थोडा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत. आणि मेक शुअर आपल्याला गॅस स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे, हाय फ्लेमवरती नाही करायचं आहे आपल्याला. आता आपण अजून अर्धा वाटी रवा ॲड करूया ह्याच्यात. आणि परत एकदा ह्याला आपण चांगलं मिक्स करूया. गॅस स्लो फ्लेमवरतीच आहे आपला. आता आपण ह्यामध्ये काजू, बदाम आणि वेलची मी थोडे बारीक केलेले आहेत ते आपण ॲड करूया. आणि परत एकदा आपण ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया, जेणेकरून काजू, वेलची आणि बदामाची टेस्ट ह्याला लागेल. हे आपण बघू शकता थोडा गोल्डन कलर आलेला आहे, म्हणजे हे आता आपलं चांगल्यापैकी झालेलं आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया, रवा आणि बेसन जे आपण फ्राय केलेलं आहे ते. आता आपण पाक तयार करूया. ह्यासाठी आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे. एक वाटी साखरला आपण अर्ध्या वाटी पाणी यूज करणार. जेवढी साखर घ्याल तुम्ही त्याच्या अर्धपट पाणी आपल्याला यूज करायचं आहे. आधी आपल्याला फास्ट फ्लेमवरती साखर पूर्ण वितळून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला स्लो फ्लेमवरती थोडा ह्याला वाफ येईपर्यंत 5 मिनटं असं थंड व्हायला ठेवायचं आहे. आपण फास्ट फ्लेमवरती ह्याला थोडंसं उकळून घेऊया, जेणेकरून साखर लवकर वितळेल. तुम्ही बघू शकता वितळली आहे साखर. मी आता गॅस बंद केलेला आहे आणि थोडा वेळ ह्याला आपण 5-10 मिनटं थोडं थंड व्हायला ठेवूया. जसं की हे थंड झालं, आपण ह्याच्यामध्ये रवा आणि बेसन मिक्स करूया आणि सगळं मिश्रण पुन्हा एकदा, आणि गॅस बंदच ठेवायचा आहे, चालू गॅसमध्ये हे करायचं नाही आहे आपल्याला. आणि चांगल्यापैकी ह्याला आपण मिक्स करून घेऊया. हे चांगलं एकदा का मिक्स झालं की आपल्याला ह्याला 5-10 मिनटं फक्त झाकून ठेवायचं आहे. जास्त वेळ झाकून ठेवायचं नाही आहे, त्याने लाडू तुमचे बांधले जाणार नाही. म्हणून आपल्याला फक्त 5-10 मिनटं, जास्तीत जास्त 10 मिनटं आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं. 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता रवा, बेसन आणि पाक चांगला अचीव झालेला आहे. आता ह्याला आपण असं फोड करायचं आहे. जे घाटी झाल्या होत्या त्याला आपण फोडायचं आहे आणि हाताला तेल लावून आपण लाडू बांधायला घ्यायचे आहे. आणि हे आपले लाडू तयार आहेत. मी तुम्हाला इकडे एक ट्रिक देईल. जर समजा तुमचा रवा, बेसन आणि पाकाचा जो मिश्रण होता ते जास्त सुकलं गेलं असेल आणि तुमचे लाडू बांधले जात नसतील, तर तुम्ही पुन्हा एकदा स्लो फ्लेमवरती थोडंसं घी किंवा तेल टाकून परत एकदा थोडंसं गरम करा सगळं, आणि मग तुम्ही लाडू बांधायला घ्या.